सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा। जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, जत तालुक्याचे भाग्य विधाते, शांत संयमी व बहुजनांचे नेतृत्व, तुबची बबलेश्वर पाणी योजनेचे जनक आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक जत तालुका काँग्रेस कमिटी व विक्रम फाउंडेशन जत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। माझी द्राक्ष शेती 20 एकर 10 एकर आहे आणि गेले 20 वर्ष मी द्राक्षबाग शेती करतो आहे। जर वर्ष हवामानाचा बदल त्यामुळे द्राक्ष शेती हा भरपूर तोट्यात चालल्या। 10 वर्षाच्या पाठीमागं जो प्लॉट मी 165 रुपयाने दिलता तो आज प्लॉट मी 135 रुपयाने दिला आहे। त्यावेळचा दर, औषधाचा दर, खताचा दर, रोजगारांचा दर, ह्यात किती तफावत, मुद्दलसुद्धा होऊ शकत नाही शेतीत। आणि जे वाईन करायचं सरकारने जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे खुल्या दराने विकायची, त्यामुळं द्राक्ष शेतीला दिवस चांगली येतील आणि शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल। आत्ता कसं व्यापारी लुटून द्राक्ष घेतात, मार्केटमध्ये गेले तर 100-125 रुपये किलोने द्राक्ष घेतात आणि इथे 20 रुपयाने किलोसुद्धा द्राक्ष शेतकऱ्याकडे घेत नाहीत। त्यामुळं वाईन जर लोकल असे बाजारभावात जर विकली तर शेतकऱ्याने भरपूर फायदा होईल आणि द्राक्ष शेती चांगली चालेल। द्राक्ष शेती हवामान जर लहरीप्रमाणे पाऊस ऊन धुकं असल्यामुळं तोट्यात चालल्या आणि जर त्यातनं नाशवंत जर माल झाला त्यापासून वाईन तयार करू शकतो आहे आपण, त्यामुळं तोट्यात जाणार नाही शेती, द्राक्ष शेती। आणि शासनाने जो निर्णय घेतला आहे सरकारनं तो योग्य पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। द्राक्षाच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आमच्यापुढे दोनच पर्याय आहेत, एक तर व्यापार किंवा बेदाना। पण आज वाईनसारखा निर्णय घेतल्यामुळे त्याला कुठंतरी एक निश्चितता मिळेल दरा, म्हणजे थोडी आमची अपेक्षा आहे की त्यातूनही आम्हाला 4 पैसे ह्यांच्यापेक्षा जास्त मिळतील असं वाटतं आहे। आत्ता कसं होतं म्हणजे आत्ताची परिस्थिती काय आहे समजा, परत वाईन सुरू दुकानात मिळालं तर तुम्हाला कसं कसं पद्धतीने फायदा होऊ शकतो? आता वाईन प्रत्येक दुकानात जर मिळालं तर त्याला म्हणजे खप वाढेल, आम्हालासुद्धा शेतीनं जे उत्पन्न मिळणार आहे त्याची मागणी वाढेल, तिकडं आम्हाला चांगल्या त्याचा हे मिळेल, फायदा होईल। अवकाळी पावसामुळे तर जवळजवळ गेली 2-3 वर्ष झाली आम्ही भोगतोयच, भरपूर नुकसान झालेलं आहे। पण त्यातूनही दोनच लाईन असल्यामुळं तिसरी जी आम्हाला दिले वाईनचं, त्यांनी सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे, आम्हाला यातून फायदा होईल असं वाटतं आहे शेतकऱ्यांना। माझे नाव राजेंद्र विठ्ठल हिंगमिरे, मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागा संघाचा सांगली विभागाचा संचालक आहे। तर आत्ता जो महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यात यावी, हा निर्णय अतिशय चांगला आहे। त्यामुळं काय होणार आहे की आत्ता आपल्या सांगली जिल्ह्याचं क्षेत्र 1.5 लाख एकर एवढं क्षेत्र आहे द्राक्षबागेचं, त्यात आत्ता सध्या जरी वाईनची काहीच द्राक्ष नसतील तरीसुद्धा आपण ह्या व्हाईट वाईनची टेबल ग्रेपसुद्धा आपण वाईन तयार करू शकतो आहे। आणि जर असं जर थोडं हे राहिलं, असं जर वाईनच्या बाबतीत जर धोरण चांगलं राहिलं तर लोकं आणखीन पुन्हा ह्या वाईनच्या बागेकडे वळतील। ह्याच्या अगोदर लोकांनी वाईनच्या बागा लावल्या होत्या, परत त्या काढण्याची पाळी त्यांच्यावर आली, कारण त्यावेळी सरकारचं धोरणच चुकीचं होतं, त्याच्यावर असलेला उत्पादन शुल्क किंवा त्याचं उत्पादन करताना जो येणारा खर्च ह्यामुळं त्या वायनरी पण अडचणीत आली आणि शेतकरी पण अडचणीत आला। पण आत्ता जे ह्या 2 वर्षात जे धोरण चालू आहे त्यामुळं आत्ता सध्या कुठं वायनरीला आणि वाईन च्या उत्पादक शेतकऱ्यांना कुठं चांगले दिवस यायला लागलेत। आणि त्यानंतर आत्ता जर असं जर वाईनला मार्केट वाढत गेलं तर आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या केशात आणखीन 4 पैसे मिळतील। आत्ता ह्या वातावरणानुसार इतका शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला काहीतरी नवीन नवीन काहीतरी ह्या द्राक्षापासून नवीन नवीन काहीतरी उत्पादनात केलं पाहिजे, द्राक्षाचा ज्यूस असेल, वाईन असेल, असं ह्यात उतरलं पाहिजे। नमस्कार, मी नागेश कुंभार, गिफ्टी वायनरी सहकारी संस्था लिमिटेड सावळच सेक्रेटरी आहे। परवाच राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की वाईनची विक्री
ही सुपर मॉल आणि किराणा दुकानामध्ये विक्रीस ठेवायची आहे, परंतु ही फक्त घोषणा झालेली आहे, परंतु याचा ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन ज्यावेळा होईल त्याचवेळा कळेल की छोट्या वाईन उत्पादकांना याचा फायदा किती आहे, तोटा किती आहे, अडथळे किती आहेत. त्यांनी एवढं आणि मुळात जे काही लोक याला विरोध करत आहेत जे लोक विरोध करत आहेत त्यांनी असं विचार करायला घ्यायला पाहिजे की वाईन आणि दारूमधला फरक त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मुळात इंग्रजांनी भारतात वाईनशॉप ही पद्धत चालू केली. जगात कुठेही वाईनशॉप म्हणले की तिथे फक्त फ्रूट वाईनच मिळते. 90% ही आपली द्राक्षाई वाईनपासून बनलेली वाईन आहे आणि ती शरीराला चांग आरोग्य आरोग्यदायी आहे. असं असताना देखील आपल्या भारतामध्ये वाईनशॉपमध्ये वाईन फार कमी प्रमाणात मिळते आणि वाईन ही काय वाईनची प्रक्रिया आणि दारू बनवण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहेत हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने एकही नवीन वाईनशॉपचं लायसन दिलेलं नाही, दारूचं लायसन दिलेलं नाही, तरी देखील पिणारी संख्या तिप्पट चौपट झालेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 34 कोटी लिटर देशी दारू खपते, 27 कोटी लिटर बिअर खपते आणि 24 कोटी लिटर विस्की आणि ब्रँडी रम विकली खपते. मग हे आपण म्हणणार की आपण मध्य महाराष्ट्र बनवणार आहात का? मग हे काय काय झालं आतापर्यंत? जी पिणारे लोकं आहेत ती पिणारच आहेत. तुम्ही काही जरी काही केला तरी लोकं पिणारच आहेत. उलट त्या लोकांना त्रास होईल असे मळीपासून तयार केलेली दारू देण्यापेक्षा ही वाईन उपलब्ध करून देणे हे शासनाचा निर्णय चांगला आहे. आणि मोठ्या साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं आणि अण्णासाहेबांचं हे धोरण होतं पहिल्यापासून की छोटा उद्योजक जो छोटा शेतकरी आहे 2 एकरात 3 एकरात त्यांनी स्वतःची वायनरी बनवावी आणि आपल्या आपल्या ब्रँडमध्ये आपल्या आपल्या एरियात त्यांनी ती विकावी, जेणेकरून ग्राहकालाही फायदा होईल आणि शेतकऱ्यालाही फायदा होईल. नाशिवंत मालाचा जो पाठिंबा राहिला माल आहे, पाऊस पडतो अवकाळी पाऊस पडतो किंवा चांगला माल एक्सपोर्ट केल्यानंतर पाठिंबा राहिल्या मालाचं काय करायचं, शासूच्यातून त्याची सुटका होईल शेतकऱ्याची. परंतु शासनानं राजस्थानानं आणखीन एकदा एक्साईजमध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे की 2.25 घनमीटरच्या कपाटामध्ये वाईन विक्री करता येईल. पण ते 2.25 घनमीटरचं जे काय कपाट द्यायचं आहे एसी कपाट ते छोट्या वाईनांना परवडणार आहे का द्यायला? बरं त्यामध्ये ते आणि एनई जे सगळ्यात महत्त्वाचे असते वाईन तयार करणाऱ्या उद्योजकाला आणि वाईन विक्रेत्याला. जे 1000 स्क्वेअर फुटाचं किराणा दुकानदार आहे आपल्या खेडेगावातील सिटीतील सोडून द्या, त्यांच्याकडे एनई असतील सगळ्याकडे सगळे दुकान एनई असतात, परंतु मध्यम शहरं असतील किंवा बाहेरचा जो ग्रामीण भाग आहे. नंतर या शासनानं वाईनचं लायसन्स द्यायचे धोरण डिक्लेअर केली. त्याला वेळा 17 वायनरी तर सांगलीमध्ये 2008 चालू झाल्या आणि हेच लोकांच्या डोक्यात बसवर गेला लहान वायनरींना की हे मार्केटिंग फार खूप अवघड आहे, ह्यात खूप पैसे लागतात आणि हे ह्या सगळ्या सिस्टीममुळे लागतात पैसे. त्यामुळं चौगुलेसारख्या महान व्यक्तींनी ह्या छोट्या वायनरींना सांगितलं की तुम्ही आमच्याशी टाईप करा, तुम्ही आम्हाला बल्कमध्ये वाईन द्या आणि त्यांच्या ब्रँडखाली ते आम्ही विकतो. अशामुळं ह्या बाकीच्या वाईनरींनी टाईप केले आणि त्यांनी 1 वर्ष वाईन नेली आणि परत 4 वर्ष वाईनच नेली नाही त्यांनी. त्यामुळं जे आपल्याला वाईन वाढीची द्राक्ष लागवड झाली होती, द्राक्ष झाडावर वाढली आणि सगळ्या वाईनरी बँकेचं लोन असल्यामुळे तोट्यात गेल्या. तर हे धोरण न अवलंबता साध्या द्राक्षापासूनसुद्धा वाईन बनते, जसं तिकडं वाईन वाढीची द्राक्ष पाहिजे असं काहीही नाही. साध्या द्राक्षाची वाईन बनवून साध्या लोकांना आपल्याला प्यायला दिली तर दोन्हीमध्ये गुणधर्म तेच आहेत. द्राक्षाचे गुणधर्म वाईन वाटीमध्ये काय आणि आपल्या टेबल वाटीमध्ये काय, फक्त ह्यातलं यील्ड कमी येतं थोडंसं ज्यूसचं, तिकडे यील्ड चांगलं येतं, एवढाच फरक आहे. फक्त शासनाला आमची एवढीच विनंती आहे, आम्ही आयुक्तसाहेबांना पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी मीटिंगला होतो म्हणून सांगितलेलं आहे, तर छोटे छोटे उद्योजक निर्माण करायचे असतील, म्हणजे जसं कुटीर उद्योग म्हणतो आपण तसं हे होममेड आहे आणि आरोग्यावर झालं पाहिजे. देशी दारूच्या रिप्लेस करायची या वाईन इंडस्ट्रीमध्ये ताकद आहे. सरकारने नुकताच वाईनच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय मॉलमध्ये आणि दुकानांमध्ये वाईन पुरवण्याचं ठरवलेलं आहे. याच्यावर बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. कोण म्हणतो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, कोण म्हणतो आणखी कोणासाठी आहे. परंतु हे जे काही चाललेल्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये आज जग कुठच्या कुठं चाललेलं आहे आणि या देशामध्ये फक्त वाईन प्यावी का नाही प्यावी, दुकानात द्यावी का नाही द्यावी, जितकी बंधनं जास्त तितका काळा बाजार जास्त, हे आता सूत्र झालेलं आहे. की गुटख्याचा शरद पवारना कॅन्सर झाला आणि आरारापा त्याच्यामध्ये गेले आणि म्हणून गुटखाबंदी झाली. आता गुटखाबंदी झाली परंतु गुटखा खरंच बंद झाला का, दारूबंदी झाली का कधी? आता डिस्टिलरीज काढून आज 40 वर्ष झाली. दररोज गावोगाव देशी दारूची दुकानं उभी आहेत, विदेशी दारूची दुकानं उभी आहेत आणि आता वाईनला विरोध करणारे लोक हे काय म्हणून करतायत हे काही मला समजत नाही आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का नाही तर होणार आहे हे नक्की आहे. याच्यामध्ये त्यांचा शेतीमालाचा
आणखी हे अन्न म्हणून जो होतो त्याच्यामध्ये हे पेय म्हणून आणखी होणार आहे आणि याच्यामध्ये फायदा किती होतो पण तुम्ही बंधनं घालून काय फायदा होणार आहे हा प्रश्न खरा आहे की कोणती गोष्ट बंधनाने यशस्वी झालेली आहे. खुलेकरणाची बाजू स्वीकारतात, देश खुलेकरणाकडे जातो, डंकेल प्रस्ताव स्वीकारतात, अग्रीमेंट करता, जागतिक बाजारपेठेमध्ये सहभागी होता, त्याच्यावर सह्या करून तुमचे प्रतिनिधी येत आहेत आणि आज तुम्ही इथं वाईन प्यावी का नाही, दुकानात द्यावी का नाही द्यावी, आजचा जो काही भंपकपणा चाललेला आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जे त्याला प्यायचं ते त्याने प्यावं, जे त्याला खायचं ते त्याने खावं. गोवंश हत्यामध्ये सारखंच हे वाईन बंदी आहे, याच्यामध्ये काही मूर्खपणा पलीकडे दुसरं काहीच नाही आहे ना. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहता ही जी चर्चा चाललेली आहे तर वाईनला बंदी हे काही बरोबर नाही आहे. वाईनने फायदा वाईन निर्मात्याचा का होईना, पण त्याच्यामध्ये शेतीमालापासून वाईन तयार होते हे काही कमी नाही. हे पुष्कळ आहे आणि केवळ फळापासून नाही तर ज्वारी बाजरीपासून सुद्धा तांदळापासून सुद्धा होते आणि याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टीला परवानगी मिळाली पाहिजे आणि कोणाला कुठं वाटेल तिथं विकता आलं पाहिजे. त्याच्याबद्दल बंधनं असता कामा नयेत हे माझं मत आहे. धन्यवाद.